आयच्या खबरा चित्रात येवकार हांव जवाहर बर्वे पळयत खबरो विस्तारान। आयआयटी प्रकल्पावेल्यान शेळ मेळावलेचे वातावरण तापला। पुलीस बंदोबस्तात आयआयटी खातीर जमीन मेजपाक सुरवात जाल्या। देखून आंदोलन करपी लोक चळवल्यात। जमीन मेजपी सरकारी कर्मचाऱ्यांक आडोवपा खातीर लोकांनी रानात धाव मारल्या। ह्या लोकांक अटक जावपाची शक्यता आसा। आज जे तुम्ही पळयता हांगासर लोक इतलो जमला तो फक्त जमला एक गव्हर्नमेंटाचो एक काल एक नोटीस काढले की हांगासर डिमार्केशनाक येवपाचे आसा। बट आमची बायलां खूब दीस जाली हांगासर रस्त्यार येवन बसता। बट ती कॅन आयज सडनली काल रात सांजचो एक नोट येता की पुलीस सगळे जाण येवपाचे आसा म्हणून। सो आमचे आयज लोक सगळे येयला आनी आमकां एकूच आमचो डिमार्केशन करता पळय थंयसर एकूच डिसिजन आसा की हांगा आमी आयआयटी करपाक दिवचे ना। आमकां आयआयटी हांगसर नाका। ती जर तर कोणाक जाय न्हू भायर खंय व्हरची आमच्या मेळावली तर आयआयटी घालपाक आमी कशेंच दिवचे ना। थँक यू। आनी हे तुमी परत हे करूंक दिवचे ना तेका? ना, कोणूय येवं आमी केदो हाडलो येवं आमी तेका हांगासर डिमार्केशन करपाक दिवचे ना। आमचे आमचो एकूच स्टँड आसा आयआयटी आमच्या मेळावलीन नाका। आनीक बरो तो आयआयटी प्रोजेक्ट बरो तो हांगसर नाका तो आनी खंय घाला जंय खंय बॅरन लँड आसा खुबशी गोंयान ते व्हरून थंय घालात ना जाल्यार मायनी बंद पडल्या त्या मायनीचेर व्हरून घालात। आमकां नाका आयआयटी। आमची सगळ्या गांवांतली बायलां भुरगीं जाणटे सगळे हांगा जमिल्ले आसा। आमकां हांगा म्हणजे दीस कळ्ळी की हांगा डिमार्केशन करपाक येतले एन्ड देट टू वीथ फूल फोर्स। म्हणजे हांगा म्हणजे तुम्ही पळोवंक शकता की एक म्हणजे प्रोजेक्ट कितें लादपाचो प्रयत्न करता लोकांचे गांवच्या लोकांचे गांवचे गरीब लोकांचे म्हणजे इतले तुमकां फोर्स हाडचे पडटा। एक सारखे गरीब लोक असतात त्यांना इतलो फोर्स वापरचो पडटा आणि तुम्ही हांगा येता म्हणजे तुमकां लोकांक फेस करपाचे गट सुद्धा ना। तुम्ही खंय तरी वता चोरेन वता दुसऱ्या सायडीच्यान आपले कितें तरी डिमार्केशन करता। म्हणजे तुम्ही येया तुम्ही लोकांक फेस करा आणि त्यांचे कडे उलया त्यांचे कितें म्हणणे असा ते ऐका आणि त्यांचे ऐकून घेया। आणि आमचे गांवचे लोकांचे म्हणजे मेळावलीचे लोकांचे म्हणजे कितलेशेच महिने झाले 6-7 महिने झाले हांगा एकूच हे असा की आमकां हांगा मेळावलीन आयआयटी नाका। म्हणजे आमकां इतले डिस्ट्रक्शन करून म्हणजे इतले लँड्स म्हणजे लोकांचे एग्रीकल्चर असा प्लस हांगा फॉरेस्ट एरिया असा हांगा एनिमल्स सुद्धा येता। सो हांगा इतले सगळे डिस्ट्रक्शन करून आमकां हांगा आयआयटी नाका। सरांक गव्हर्नराक जावं राष्ट्रपतीक जावं पंतप्रधानांक सगळ्यांक सीएमांक सगळ्यांक निवेदनां दिल्लीं आहा की आमकां हांगा आयआयटी नाका म्हणून। अशें आसतना आयज आमकां एक दुख्ख व खेद दिसता कारण ह्या सरकाराक जो केंद्र सरकार जावं जावं राज्य सरकार जावं ह्या भाजपाक सरकाराक सद्याक गोंयचे जनतेचे नांव जनतेचे गरीब जनतेचे कितेंच पडलेले ना। आयज पळयलें जाल्यार 19 जणांचेर सुमार जमनी वयता त्या शिवाय लोकांची घरां वयता मोठ्या प्रमाणान हांगासर बागायती वयता शेती वयता। अशें आसतना सुद्दां आमचो गोंयचो सीएम स्टेटमेंट करता 2 दिसां पयलीं की आपूण आयआयटी थंयच करतलो म्हणून। म्हणून म्हाका दिसता की हांव ह्या गोश्टीचो निशेध करता कारण आयज सीएमाक कितें पडलेलें ना। आमी पुलिसांची मिस्टेक कितें म्हणूंक शकना कारण पुलिसांक ऑर्डर दिता ते पुलीस हांगा येता। पूण सीएमाक कळपाक जाय जो गृहमंत्री आसा ह्या आमचो गोंयचो आनी ताका कळपाक जाय की ह्या आमच्या गरीब जनतेचेर जो अन्याय करता तो अन्याय तुका करपाक बरें दिसता काय कितें? कारण आयज तेंचे श्राप आसा तेंच्या पोटासून जे हे येता आपले आतां जे गाराणे घातलेले आसा तेंच्या पोटासून येल्ले आसा की कितें तेंकां तेंच्या पोटान कितें दुखता तें कारण तेंकां खबर आसा शेती म्हणजे कितें। तेंच्यांनी गेली कितकीशीं वर्सां हांगा शेती पिकयल्ली आसा बागायती उबी केल्ली आसा। अशें आसतना सुद्दां आयज हो जो लोकल एमएलए आसा जो हेल्थ मिनिस्टर आसा तेकाय पडलेले ना आनी गोंयच्या सीएमाकाय पडलेले ना। म्हणून हांव ह्या गोश्टीचो निशेध करतां आनी आमी कायम ह्या लोकां वांगडाच आसतले। साळ न्हंयेत जें ड्रेजींग चालू आसा तें कोळसो हाडपाक न्हू जाल्यार न्हंयेतलो चिखोल काडपा खातीर न्हंय येरादारी मंत्री मायकल लोबोन सांगला। इतल्या वर्सांत हे न्हंयेत चिखल साठोवन उरिल्ल्यान न्हंयेची खोलाय उणी जाल्या। नुस्तेकारांच्या पोटार आड येवपा सारखें आमी कितेंच करिनात कोणेच गैरसमज करून घेवचो न्हू अशें मंत्र्यान सांगलां। साळ न्हंयेत चालू आशिल्ले ड्रेजिंगेक लागून थळाव्या नुस्तेकारांनी न्हंय येरादारी मंत्री मायकल लोबो आनी नुस्तेमारी मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीसाची भेट घेतली। पळयात कोणी रिवर्स साल डिसेंट म्हणटा पळय ती जावपाकूच जाय। हे फ्लो ऑफ द उदक वॉटर जे रायट फ्रॉम मारगांव आहा जे नुवेसून येता वेदर इट वॉज रेन वॉटर इट हॅज टू गो अप टू द सी आनी हायटायड उदक जाता तितले भितर येवपाक जाय। थोड्या सोतेचेर डेप 3 मिटर आहा थोड्या सोतेचेर 1 मिटर थोडे सोतेचेर 1.5 मिटर आहा 2 मिटर ट्रेडिशनल फिशरमॅनांक वांगडा घेवन हें काम करप
ये आज आमी सजेशन दिल्ले हा तेंका तेणी मान्य केल्ले हा आनी तेणी सांगला आमी वो प्रपोजल स्टडी करता तुमच्या ऑफिसरांक धाडा आमचो ऑफिसर्स जे कॅप्टन ऑफ पोर्टान हा जे डेप्थ रिवराचे स्टडी करून तेणी प्लॅनूय केल्लो हा एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जेन्ना जाल्लो तेजेरूय रिपोर्ट हा सगळे ते व्हरून तेंकां आमी दाखयतले तेंचे वांगडा व्हड्यांनी त्या रिवरान वयतले आनी खूंय खूंय मोदेकाच जो चिकोल काडूंक जाय चिकोल जाल्लो सिल्ट जाल्ले जे हिंगासर नावेली हो जो आहा सिवेज ट्रिटमेंट प्लांट केन्ना केन्ना तेजे सगळें उदक केन्ना केन्ना अनट्रिटेड उदक पासून वयता जो तर एक्स्ट्रा फ्लो येयलो ते हितून जाल्यार अनट्रिटेड उदकूय आदी उद गेल्लें आहा खूब सारको सिल्ट जाल्लो आहा ह्या रिवरान ऑक्सिजन लेवल पासून खूब कमी आहा बायोडायवर्सिटीचो आमचो मेंबर सेक्रेटरी बाब प्रदीप आमच्या वांगडा तेणें एक्सप्लेन केल्लें आहा तोय थिंगासर वचून चॅक करतलो आनी एकदां सगळे ऑफिसर वयतले वील डू द वर्क एज पर द रिक्वायरमेंट ऑफ द फिशरमॅन तेंकां सांगलें तुमकां अशें दिसता की हे ड्रेजींग कोल हाडपा खातीर करता व्हडल्यो बार्जी हाडपा खातीर करता वो पॅसेंजर व्हडल्यो बोटी येवपाच्यो आसा जाल्यार ना म्हणून तुमी आमकां लॅटर करा आनी आमी तुमकां रिप्लाय दिता म्हणून अशें न्हू म्हणून हें आमी परमिशन दिवंक ना आनी दिवचेंय ना म्हणून दीस इज ओन्ली फॉर यू फॉर द ट्रेडिशनल फिशरमॅन त्या वाठारांतले जिंके ट्रेडिशनल फिशरमॅन आहा तेंकां नुस्तें खातीर ही नदी आमी रिज्युविनेट करता रिवायव करता परतून इतलीं वर्सां जालीं की म्हाका दिसता डेप्थ ताजो भरपूर आसलो आतां चिकोल येवन येवन सिल्ट येवन 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 ती थोड्या सोदर एक मिटराचेरूच उरल्या देड मिटराचेर उरल्या दोन मिटराचेर उरल्या सो तेजे नॅविगेशन चॅनल सारके जावचे होडयो भितर सारक्यो येवच्यो बोटी भितर सारक्यो येवच्यो आमी जेन्ना वेसल म्हणटात ते वेसल खूब अशेचो मिनींग आहा तेका कसले वेसल आमी सांगलेले आहा की थिंगासर कोल येवंक शकना म्हूण कोणाच्या घरान व्हरपाक तो कोण आमी थिंगा सांगलेले आहा की आनी कसलेच थिंगासर वस्तू येवचे ना कारण इट इज प्युअरली मेंट फॉर फिशींग एक्टिविटी द होल आयज सगळे अप्रायज जाले म्हणजे ट्रेडिशनल बिकॉज बेजिकली एंटायर मोस्ट ऑफ द रिवर्स हालती म्हजे कॉन्स्टिट्युएंसी येता ऑल द दुसरी सायड आहा पण ट्रेडिशनल फिशरमॅन एक्टिविटीज म्हणजे लोक हे सगळे पारंपारीक लोक मच्छीमार ते लोक म्हणजे कॉन्स्टिट्युएंसी एकूच सरकाराचे चुकले असे म्हणून हा बेमाजार होता की दे वर नॉट टेकन इन टू कित्याक एक खंयचो एक्सचेंज प्लॅन करता आसता दे नीड टू बी टेकन बिकॉज दे आर द स्टेक होल्डर ती तेंची न्हू दे लीव ऑन दॅट दॅट इज होल लायव्हलीहूड टर्म ते नदीचेर थंयचो आसा डिसेंडींग ऑफ रिवर्सल इज अ लाँग पेंडींग प्रोपोजल इन एडिशन टू अदर ऑल रिवर्स आनी तेन्ना सगळ्यांकूय आमकां दिसतालें की तुजें क्लिनींग जावपाक जाय तुजें मेंटेनन्स जावपाक जाय आनी तुजे फ्लो जो हें जाता तो फ्लो स्मूथ फ्लो जावन अकॉर्डिंगली ते आमचे फिशीचे जे मराईन लायफ आहा ते सांबाळपाक आतां एज अ फिशरीज मिनिस्टर म्हणजे एकूच अप्रिहेन्शन इन दीस प्रोसेस ऑफ डिसिल्टींग ऑर ड्रेजींग द मराईन लायफ ऑर द फिशींग हॅबिटायट्स स्टेक्स आनी तेचे ते नुस्त्या पोसपाचे जागे शिवना सिस्टम आनी ते पासून आमी तेंकां कॉन्फिडन्सान घेवपाचो टायम दिलो आमचें जालेंच कॉन्ट्रेक्टर ऑर्डर पडली कॉन्ट्रेक्टरान बोट्यो भितर हाडल्यो आनी सगळेंच केवस पूण ही एक आपणाक संदी मेळ्ळी जेन्ना तेमी प्रोटेस्ट केलें तेन्ना आमी सांगलें सरकार इज ऑलवेज ओपन फॉर युअर ग्रिव्हन्सीस सो आयचो हेतू मिटींगेचो तेंकां आमी पणजे आपयले आनी तेंकां एक्सप्लेन केलें टेरॉस ना आमकां दिसता म्हाका दिसता हांवें रिक्वेस्ट केला पोर्ट मिनिस्टरान की टेक दॅम इन टू कनेक्ट द होल स्पिरीट लायज वीथ दीस ट्रेडिशनल फिशरमॅन सो तेंकां कॉन्फिडन्सान घेवपाक आमचो एक निर्णय जालो कित्याक तें कॉन्फिडन्स कॉम्प्रोमायज करपाक न्ही तो सगळो जो प्लान आहा तो कॅप्टन ऑफ पोर्ट्सान एक्सप्लेन करतलो आनी दे आर रेडी टू काम ऑन द बोर्ड म्हणजे प्रॅक्टिकली ते नदीक येतले कॉन्ट्रेक्टरा बरा भोंवतले आनी दे वील सी एन्ड दे वील कन्विन्स वॉट एक्झॅक्टली गव्हर्मेंट इंटेंड्स टू डू आनी इन दीस डिरेक्शन आय वीश द मिशन वॉट वी हॅव डिस्कस जॉयंट मिटींग तेंगा कॉन्फिडन्सान घेवन तेंगा सायटीर वचपाक बील बी सक्सेसफूल मिशन आनी तेरो आसतना तेंकां तरी कितें डावट आसा तेचे पयली तेमी एक्सप्रेस केला डिटेलींग तरी तेंकां आजून पर्यंत आमच्यान इन्फॉर्मेशन दिवपाक शकलो ना तें देर वील बी फर्दर कन्फ्युजन
सो म्हाका दिसता आय हॅव फूल कॉन्फिडन्स इन माय ट्रॅडिशनल फिशरमॅन्स पर्टिक्युलरली फ्रॉम माय कॉन्स्टिट्युएंसी सरपंचाचूय आहे दे आर रीच एक्सप्रेस तुमचे एक्सप्रेस हे आमचे डिपार्टमेंट ऑफ पोर्ट्स फिशरीजाचो एक ऑफिसर आसतलो हे सगळे मेळून घेवन एक होलिस्टीक डिसिजन हेजे हे प्रोजेक्टाचे जातले आनी आय एप्रिशिएट मिनिस्टर हू इज ओपन इन इन हीज व्यूज हे सजेस्टेड तुमकां तरी नाका आपूण बंद करता बट सिन्स द एनजीटी मॅटर ताका टायम बाउंड हें दिल्लें आसा सो ही इज आन्सरेबल टू दी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल सो तेजेरूय आमचे मिनिस्टर स्टडी करतले आनी ही वील कम टू ए कन्क्लुजन एज रिगार्ड्स टू दिस सिटी ऑफ मुंबई थँक यू एक्जेक्टली माय डायरेक्टर एक्सप्लेन हाव दी मरीन लायफ एक्जिस्ट तेणे आपले टॅक्निकली सांगला तांकां चड म्हायती आसा तांकां खबर आसा खूंय कुलयो जाता खूंय तिसऱ्यो जाता खूंय आनी कितें जाता खूंय कसलें नुस्तें जाता सो आयज टायम येयलो आसा दे आर द पीपल हू हॅज टू बी टेकन इन टू कॉन्फिडन्स बिफोर गोईंग हेड विथ द ट्रॅकिंग Minister, what is your point of view? Dragging will impact on the fishing line? That's what I have to ensure because I am fisheries minister. My marine life and the fishing habitat should not be disturbed. So it is up to the biodiversity experts to see that it should not be disturbed. Because we are not expert in this, they are the experts. Biodiversity. Goa 365 khatir Ponjechan Amar Chavriya. आंदोलनां करून सोल्युशन मेळचें ना भाजपा सरकार हें फार्मर्स फ्रेंडली सरकार ऊस शेतकारांक आमी बरी ऑफर दिल्या तिचो तेंच्यांनी लाव घेवचो आमची ऑफर मान्य ना जाल्यार पणजे येवन आमचे कडेन उलोवचें रेटींचे बाबतींत आमी लेखी करार करपाक तयार आसात मुख्यमंत्री प्रमोद सावंतान शेतकारांक ऑफर दिल्या सध्या चलिल्ल्या ऊस शेतकारांच्या आंदोलनाचे बाबतींत मुख्यमंत्री म्हणटा तांणी आंदोलन करपाची गरज ना संजीवनीचे कमिटी कडेन आपले उलोवप जालां ऊस शेतकारांक जो रेट आमी ऑफर केला तितलो रेट पुराय भारतांत अजून पर्यंत कोणे शेतकारांक दिल्लो ना तरीकय तांकां उलोवपाचें आसा जाल्यार तेंच्यांनी पणजे येवन आमच्या लागीं उलोवचें प्रमोद सावंतान शेतकारांक ऑफर दिल्या आदी आयकुया ऊस शेतकारांक आनी तांचेर मुख्यमंत्र्याचें उलोवप सरकारान फायनल जे तुम्ही उठपाक ना हो निश्चय आमगे ठाम आसा जो पर्यंत सरकार आमकां लेखी आश्वासन दिना तो पर्यंत हे आंदोलन काबार जावपा ना आनी आयची दीस सोडून तो फाल्यां उरले जाल्यार मागीर मोठ्याचेर पडपाची अशीय बी शक्यताय आसा कळ्ळां तुका तेन्ना म्हाज्या लोकांक कोंडोर करूं जावपाना लोक त्रासले आसा लोक दुखले आसा लोक हांगा येवन त्रास भोगता म्हणून हांव सरकार येन्ना सांगता की बेगीच्या बेगीन आमगे हो प्रश्न तो सॉल्व करचो लोकांक तिडोवपाचो प्रयत्न करनाका आनी आज टिका करता ते सुद्दां आमचो अन्याय न्हू तुमी तुमचो अन्याय कारण तुमी दिल्ली प्रेडाचेर केल्लें जाल्यार आज लोक तुमचे खंयचो पक्षाचो मनीस येवन तुमचेर टिका करूंक शकनासलो टिका तुमची कथ काडची पयलीं करचें पडटालें म्हणून आज पक्षाच्या तुमची टिका करून घेतला आमी घुसकारान कोणी आज पर्यंत टिका करना आजून पर्यंत आमगे सरकार विश्वास आसा तुमी आमगे करतले म्हणून आनी आमी हो विश्वास हो खायम दवरता पूण जेन्ना आमकां प्रेड गेलो काय ना तेन्ना मात विश्वास आमगे बुडटलो आनी तेन्ना मागीर फुडली दिशा कशी आहा ती आमकां थारायची पडटली मिनिस्टरान सांगलां त्याच पद्दतीन आमी वॉट एवर कितें डिस्कशन करपाक जाय जाल्यार कोण आसा तेच्यानी सरकारा कडेन येवपाक जाय तेच्यानी पणजे येवन डिस्कशन करचें वी आर ओपन फॉर द डिस्कशन आमी सांगलां कारण तेजी मेन जी संजीवनीची कमिटी आसा ताच्या बरोबर डिस्कशन केलां आमी ऑलरेडी तरी तांकां कितें सजेशन्स आसत तेणी सरकारा कडेन पणजे येवचें आनी डिस्कशन करचें आमी ताजे स्पेशली कमिटी जी काडलेली बाबा एडवोकेट नरेंद्र सावयकर जो चेरमॅन आसा तेंच्यानी एटलिस्ट हांव एग्रीकल्चर मिनिस्टर आमचो चेरमॅन तेंच्यानी डिस्कशन करचें सोल्युशन येता थंय आंदोलन बसोन केन्ना सोल्युशन येवना आनी वन ऑफ द आमी रेट तांकां ऑफर केला पळय न्ही पुराय भारतभरांतलो जर शुगर फॅक्टरीज आनी उस्कारांचो जर पळयत न्ही रे अशा पद्दतीचो रेट पुराय भारत देशांत कोणीच दिवंक ना आनी कोण म्हाका दिसना दितलो असो गोंयांत सुद्दां आतां पर्यंत तांकां जे रेट ऑफर केला तेच्या भितर हो एकदम जे एक्स्ट्रीम 3,000 रुपया ऊस घेत नासतना रेट दिल्लो तुमचो ऊस वरान तुमी फॅक्टरीक दिया आमी 3,000 रुपया दिता हे कोण दितलो म्हाका कळना तेंच्यांनी ऊस जरी फाल्यां सकाळीं 1,000 रुपयांक जरी विकलो तांकां ऊसाच्या पर टनाक 4,000 रुपया रेट मेळ्ळो आनी बाकीच्या तुमी खंयच्याय मुद्दा म्हणून तुमी वेरीफाय करा 2,400 वयर किंवा मॅक्झिमम टू मॅक्झिमम कोणी दिवन दिवन 2,600 दी हाज्या वयर खंयच्याच राज्यांत अशा पद्दतीचो रेट दिना बट हें सरकार जेका आमी म्हणटा की फार्मर्स फ्रेंडली सरकार आसा म्हणून तर तांकां ही बरी ऑफर दिल्ली आमी तें आतां सांगता रायटींग आमच्या रायटिंगान दिवपाचें आमच्या चेरमॅनान पयलींच ठरयलां
की इंडिविजुअल प्रत्येक एग्रीमेंट साइन जो संजीवनी शुगर फैक्ट्री बरबर तक रेट ठरला फुड़ पांच वर्ष प्राइस दिवसों ठरला। गोवा 365 खातीर पणजेच्यान अमर चावरिया आणि प्रहर सावड्डेकर। मडगांवच्या व्यापाऱ्यांनी आपल्यो मागण्यो बरोवन दिवच्यो, कायद्यातले अपेक्षित बदल सांगचे ताचेर विचार करतले। मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मडगांव मार्केट असोसिएशनच्या म्हऱ्यात चर्चेचो पर्याय दवरला। मडगांवच्या व्यापाऱ्यांचे काय प्रश्न असतात, सरकारचे काय नेम सरकारांक पिडपी असतात असे म्हणत सरकारान गॅझेटीतल्यान जाहीर केल्या नेमांक मार्केट असोसिएशनान खर विरोध केला। ताचो निषेध उक्तावपा खातीर सगळ्या व्यापाऱ्यांनी सात वेर पणजे वचपाचो उलोय दिला। आदी ऐकात तांचे म्हणणे। अशी परिस्थिती झाल्या गव्हर्नमेंटान एक कायदो काढलो, एक दुकान तुवें भाड्या कोणाक दीत जाल्यार तुमकां कसलो रायट उरना, आनी रायट तुमचो आसा तो सगळो वतलो। आनी गव्हर्नमेंट कितें करतलो, 40,000 रुपयान पर स्क्वेअर मिटर तेका ते कोणाक दितलो, तेवूय बीन 10 वर्सांनी, आनी 10 वर्सांनी मागीर दुसरो घेतलो। आनी तेंच्यांनी कितें केलां, सगळ्याक ग्रेड वायज केल्या, आतां ABC कशें आसता तशें तेंकां रेट फिक्स केलें तेंच्यांनी। आतां ही आमची ओल्ड शॉपां बापायली मागीर आजार बसू आसा, म्हणजे तें कितें आसा, तीं शॉपां फाल्यां मुन्सिपाल्टी एक 10 वर्सां तुका दितलो आनी मागीर एंड ओवर आपणा कडेन करतलो, आनी तीं तुमकां परत मेळपा ना। आनी हांव फाल्यां म्हागेले सपोज म्हागे कोण चलो आहा चली आहा फक्त हांव चल्याक तें ट्रान्सफर करूंक शकता, हांव तेवूय बीन 10 वर्सां, चली आसल्यार चलये नांवार करूंक मेळना, तें लग्न जातरी तेजे पावर वता, तें आंकवार आसा तें नांवार घेवचें पडटा। ऑटोमेटीक ही शॉपां मुन्सिपाल्टी आपूण घेतले आनी ती आपूण ऑक्शनाक काडटले आनी तेंकां जाय तशी विकतले। आनी एक गोश्ट आसा तितून, फाल्यां अशी परिस्थिती जातली आमची, आमी भिकारी जावपाचे, आमचे आज्या पंजाडी शॉपय हे अकस्मात उबारून घेवन वता म्हणून हे रॉंग न्ही। हे आमच्या आज्यान कितें केलें, आमचें भुरगें जालें बापूय जालो, बापायक मागीर दुकान दिलें, बापायन कितें आमकां दिलें, आमी आतां आमच्या भुरग्यांक दिवपाचें, तसो हो कायदो ना। तशें फाल्यां ही आमची दुकान वचत न्ही, आमकां इतलें दूख जातलें, आमी खंय वचून जीव दिवचे पडटलें, कित्याक आमकां आनी कांय आदार ना, कित्याक आमकां गव्हर्मेंट भुरग्यांक सर्वीस दिवपाक शकना, आमकां आतां सर्वीस मेळपाक शकना, आमी एक कुलीपण करपाचें नदर रस्त्यार वचून भीक मागपाचें, तें आमच्या मडगांवकारा कडेन जावपाना, गोंयकारा कडेन जावपाना, कित्याक आमी दुकानां ल्हान आसू आमची, तेजेर पोट भरून आयिल्लें आसा। हे आमची दुकानां आमी मेल्यार कोता येता, पूण हो आमचो हक्क आमी केन्ना सोडपाक दिवपाक जायना। आमी सगळें सपोर्ट करपाचो ऑल गोवा मर्चंट आनी आमी हे फुडें व्हरचें, तुमचो सगळ्यांक सपोर्ट आसा आमकां, आमी 7 तारखे बंद फूल सपोर्ट दिवपाचो आनी पणजे कित्याक आमची दुकानां उगडी आसा जाल्यार आमी कोण पणजे पावपना, दुकान बंद करून आपणा स्वताची गाडी घेवन पणजे येवपाचें, कित्याक तुगेले दुकान अशें आहा मागे। जाल्यार ह्या विशया संदर्भात मुख्यमंत्री म्हणटा 20 वर्सां आदी ह्या व्यापाऱ्यांनीच आपणेच ते नेम केल्ले, आतां जर तांकां बदल जाल्लो जाय जाल्यार तांणी सुचोवण्यो करच्यो, तसो प्रस्ताव आमी तांचे मुखार दवरला। पळयात मुख्यमंत्र्यान व्यापाऱ्यांक दिल्ली जाप। तांच्या कडल्यान सगळ्यां कडल्यान व्यू बीन घेतला, आदले दीस आमी कोणाक आफोवन हाडून फॉर्म भरपाक लायतले, अध्यक्ष आनी उपाध्यक्ष तांकां नॉर्थ गोवाचो ते हांगासर, साउथ गोवाचो तो आमच्या साउथ गोवाच्या ऑफिसांनी फॉर्म बीन भरतले, ते सर डिक्लेर करोंक ना तूं, तेंच्या व्यू घेतला, पार्टी वील डिसायड। ओके, CCPचे कॉपरेटर येयले तुमकां आयज मेळपा खातीर, कितें CCPचे इलेक्शना खातीर कितें येयले? CCPचे कॉपरेटर म्हाका कोण मेळूंक ना आयज। ओके, जाल्यार मुन्सिपाल्टी इलेक्शनाचे बद्दल कितें अजून तरी कांय डिसायडेड ना, केन्ना तरी स्टेट इलेक्शन कमिशन ती डेट जी आसा ही फायनलायज करता। सर, तो मार्केटवाल्यांचो इश्यू आसलो, ते व्यापारी बंद, मार्केटवाल्यांचे व्यापारी ते सगळे येवन एक्चुली तेंकांय पटलां आसतलें, जे बील जे हाडलेले एक्चुली ज्या संदर्भात ती खूब वर्सां जाली, खूब तेजी खूब जाणांची तेंचीच डिमांड आशिल्ली, कोणी तरी 20 वर्सां पयली एग्रीमेंट काडला, तेका शॉप दिला, ते रेगुलरायज जायना, दर 3 वर्सांनी परत तेंकां रिन्युअल करचें पडटा, तांचीच डिमांड आसली हें कितें तरी स्ट्रीमलायन करचें म्हणून बी लढलें। पण तांचें म्हणणें आसा तें कांय सजेशन्स दिता, आमी सांगलां की आतां अभ्यासान दवरलें आमी फायनल, तेंच्यांनी कितें आसा तेंकां जें कितें दिसता तितूर सजेशन्स करचें, वॉट एवर द थिंग्स, त्या उपरांत आमी रेक्टिफाय करता। रिटर्न मागता कोण
अरे त्यांच्याकडे बिलूच दिला आता तुम्हीच रिटर्न द्या म्हणा त्यांना किती किती बदल करून जायचं अरे हा तुका एक सांगता पळय नोटिफाय इट इज आफ्टर ऑल आम्ही अभ्यासान दौरला म्हणजे वी आर अभ्यासान दौरले जे रे असो विषय काय नसता आम्ही इम्प्लिमेंटेशन सरकार ठरवतं त्यांनाच इम्प्लिमेंट करतंय हा जेव्हा ओरली प्रसाद हुजूर तुझ्या सांगला पळय न्हू हा किती मूर्ख न्हू जरा गोवा 365 खातीर पणजेच्यान अमर चावरिया सावर्डेच्यान प्रहर सावर्डेकार आनी मडगांवच्यान संदीप तुयेकार उदकाचो उणाव आशिल्लो जाल्यार सांगपाक जाय आसलें न्हू आमकां कशें कळप उदक ना तें जे कितें प्रस्न आसात ते सुटावे करुया थळाव पंच वांगडी डेव्हिड फर्नांडिसान बाणावले व्हडले भाटच्या लोकांक सांगले पळयात बाणावलेच्या व्हडले भाटांतल्या उदकाच्या उणावाचे फाटभुंयेर डेव्हिड उलयतालो थळावो आमदार चर्चिल आलेमांवानूय ह्या विशयाचेर उलोवप केले पळयात ना मरे प्रॉब्लम काय ना प्रॉब्लम म्हणते एक दोन विकांची दोन विकांक म्हगेले क्वेश्चन्सीक प्रॉब्लम जाले कितको प्रॉब्लम जाले म्हाकाय कांय खबर ना म्हाका कोणें कळोवंक ना नवान म्हाका कोणें कळयलें ना आनी कळयलें ना म्हूण ना म्हूण म्हाका पांचांनी कळयलें ना ना म्हूण म्हाका लोकांनी कळयलें ना कोणें कळोवंक ना प्रॉब्लम एकू कितें जालें एकूच म्हाका तो पीओ म्हणटो आमगेलो पांच ताणें मात सांगलो म्हाका एक कडेन मातशें येत उदक प्रेशर म्हूण येत आनी कोणें सांगलो म्हाका मागीर प्रॉब्लम जालें प्रेशर तुका हांवें आपयलो प्रावीण आपयलो आमगे हे आतां जे आतां आनीक ताका सगळें जे ई बी आपयलें येयलें आनी तें म्हणलें जालें प्रेशर सारको आसा वत म्हणल्यार प्रॉब्लम आसा जायकाचो जायकाची एक लायन येताली जायकाची जायका लायन येयली म्हणटकूच ती लायन कनेक्शन करपाक जाय जायका आनी तेमगेली लायन कनेक्शन करपाक जाय कित्याक सद्याक 284 MLD उदक सावथा येता खुंयसून सरांगसून पयलीं येतालो हांव पडे मिनिस्टर आसा पी डब्ल्यू डी तेन्ना येताली 160 येताली मागीर 180 गेलो हांवें मागीर आनी आडयली 100 आनी आडयली म्हणून 284 येता MLD उदक खुंयसून तें सरांगसून हितू 75 इंडस्ट्रियला वयता खंय जावं वेर्ना जावं वास्को जावं सगळ्या 200-209 पळयता ती आतां सगळें आमकां येना पूण इतकें जालां आमी क्वेश्चन्स हितून एक जायका जी लायन तयार जाल्या जायका लायन तयार जाल्या पळय ती इंटर कनेक्शन मारपाक जाय तें एक कडेन मारपाक जाय खंय आमगे हें ना हांगा ताज ना ताज्या वचनाय तो रस्तो पळय आसा त्या रस्त्या कडेन एक कनेक्शन दवरलां मारपाचें आनी तें कनेक्शन मारपाक लागून आतां हांवें मिनिस्टराक फोन मारलो पावसकाराक पावसकारान रोखडो SC फोन मारलो SCन कारण ई फोन मारला ईन कोण दुसरो आसता तेका मारलो हें आतां हाल्यां नाजाल्यार हाल्यां दीस भितर वा आज दीस भितर हाल्यां दीस भितर हें उदक सगलें जाग्या पडलें दोनूय आठवडे प्रेशर कमी आशिल्लें दोनूय आठवडे दोन वर्स न्हू दोनूय आठवडे पेशे कामी आसलो पण थोडे कडेन आसलो थोडे कडेन आसलो सगळं आसलो प्रॉब्लेम कितें जाला दोन वर्स उदक म्हण तें केन्ना ना म्हण केन्ना दोन वर्सां उदक म्हणना म्हणटा ती जेजू जल्मलो त्या दिसा पळय फोटी मारल्या ते फोटीचो जेजू तेका येना म्हणटलो कित्याक हांव जाणा हांव उदक हांव मिनिस्टर आसतना उदकाचें प्रॉब्लेम इतू सॉल्व केलां हें आनी उदक म्हणटा हांव जाणा लोकांक नंबर वन उदक एक गरज जाय तेका आनी जेवपाक जाय दुसरें आनी कांय ना कळ्ळें उदक म्हणटा इम्पोर्टंट सारकें सो तुका जाय जाल्यार तें विचारपा जाता तो आसा तेका तुवें विचारपा जाता म्हणल्यार तूं हेजी घेनाका विचारपा जाता बिश्णे तेजी घेनाका पूण हेको तुका सांगत हांव उदकाचे प्रॉब्लेम म्हगेले क्वेश्चन्सीक जेन्ना हांव PWD मिनिस्टर आसा तेन्ना वारका आमगे गांवां प्रॉब्लेम आसले ओळी प्रॉब्लेम आसले कारमोना प्रॉब्लेम आसले फातराडी प्रॉब्लेम आसले आनी केळशे हेका लागून हांवें 16 कोटयांची लायन हाडून सारके व्हडले तिंगा फावंडेशन घालून ते उदक प्रॉब्लेम सॉल्व जालो आसा मदें एक दीस कितें जालें एक तोमीन खुणे आख्या पेळार आमगे वारका पेळा उदक मेळना जालें कितू दिसांनी 10-12 जाले आयडियार मेळना उपरांत चॅक करून घे उतरीच उदक मेळो लागलें खंय एमी टॅपींग केल्लें महेंद्रा हॉटेलान मागीर दोनी आनी मागीर त्या मागीर उदक हें जालें सगळें मेळ्ळें सो आतां हें कितें जाता ही लायन पळय आसा ती तिंगसो पळयता खंय हिंदासावन
ती सारखी मध्ये मध्ये टॅपिंग जायत गेलो आहात तिथे आता आत्मकाच असणार टॅपिंग त्यामुळं जायचं म्हणजे रातू तसं आहे का चळवलं ताणी स्वयं हाय तो व्हिडिओ आहे दाखायलो हा हे मी आता सगळी प्रॉब्लेम सॉल्व करपाक ट्राय करताय सांगत रीच सांगच पयलें हांव कितकून वतालोले एमएलए कितकून वतालो एमएलए म्हणटालो लोक मेळटा कांय सांगलो ना हांवूय जाणा हांव खाली प्रॉब्लेम ते सगळे सांगिल्ले तेन्ना कोता तेजे उपरांत कांय ना आतां आमी ट्राय करताय सगळ्या लोकांक जाय त्रास जाताय ते आतां एमएलए घेवन इंजिनियर घेवन खूंय प्रॉब्लेम आसा ते सोदून काडून लोकांक घेवन प्रॉब्लेम सॉल्व करपाक जाय पूण न्हू बिस्तार दिशीव गेला नंबर घर बसवले तशें करून जायना प्रॉब्लेम सॉल्व करपाक जाय गोवा 365 खातीर बणावलेच्यान रमेश नायक राऊत. आणि आयचे खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार. मोग आसचो.